चालू ऐके बोंबील तळ्याला घेऊ का कालवण करू बोंबील तळ्याला घेऊ का पुष्की हाऊ डेअर यू का संबंध केलास अगं मग केव्हापासून विचारतोय बोंबील तळ्याला घेऊ का कालवण करू तू उत्तर देत नाही लक्ष कुठे तुझं सॉरी मी जरा गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करत होते या काय आहे कॉन्सन्ट्रेट करण्यासारखं या गाण्यात डू यू नो हे सॉन्ग कोणी गायलंय कोणी गायलंय बाथरूम सिंगर सुपरस्टार डमरू सिंग ने गाणं गायलंय हे द डमरू सिंग ही याने गायलंय पुष्की प्लीज आताचं सगळं जनरेशन या सिंगरला फॉलो करतो आणि ह्याची गाणी ऐकतं ओल्ड होत चाललायस तू खूप आता पुष्की नो पुष्की पहिले गाणं का बंद केलं एवढं भारी गाणं बंद का केलं नुसतं संग्राम तुम्हाला आवडत हे सॉन्ग आवडत पहिली सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र पाच प्रहर याचीच गाणी ऐकते मी लय भारी गाणी असतात आणि ही गाणी आपल्या सारख्या यंग लोकांनी ऐकायची नाही तर अजून कुणी ऐकायची संग्रामा सुद्धा हे गाणं आवडतं माझं आवडणारच ग भाजी विकताना याच स्वरात ओरडायचं असतं ना भाजी मेरी घ्यावं कोबी मेरी घ्यावं कांदे तरी घ्यावं नाव यू सी आता हे सॉन्ग मी आणि मिस्टर संग्राम मोठ्या आवाजात ऐकणार काय गोंधळ घालायचं होतं घालायचं दॅट्स बेटर काय हवं तिला मिस्टर संग्राम मला ना मोठ्यांनी जरी ऐकलं तरी सुद्धा या सॉन्गचा अर्थ कळत नाहीये तुम्ही तर इतके मोठे फॅन आहात या सिंगरचे तुम्हाला माहितीये का मिनिंग या गाण्याचं मिनिंग म्हणजे अर्थ अर्थ माहितीये का तुम्हाला या गाण्याचा लय खोल आहे तुंबून जायला लागतं त्यासाठी म्हणजे असं त्या गाणं असं फील घ्यायला लागतो आंघोळ करताना या गाण्याचा मला स्वतः डांबऱ्याने सांगितलं व्हॉट तुम्ही डमरू सिंगला ओळखता ओळखता कोणी लंगोटिया रे आपला एक मिनिटाचे लंगोटे वापरले आम्ही लंगोटिया व्हॉट लंगो नाही लंगोटी चड्ड्या ओके हा ले जुना दोस्त आहे आपला मग तुम्हाला सांगतो निकांचं बी गाणं यायचं असू द्या त्या आधी मला वाटवतोय आणि विचारतय संग्रू भाऊ कसं वाटलंय कसं वाटलंय कसं वाटलंय हा मग मी त्याला म्हणलं बाबा किती दिवस तू आपल्या सारख्या टॉयलेटेड माणसावर अवलंबून राहणार हा स्वतःच स्वतः बघ पुढे जा आपला आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी मिस्टर संग्राम माझा तर विश्वासच बसत नाहीये नाही विश्वास ठेवायला लागणार वहिनी मिस्टर संग्राम तुमच्याकडे डमरू सिंगचा नंबर असेल ना प्लीज मला फोन लावून द्या ना प्लीज मी खूप मोठी फॅन आहे या सिंगरची डिलीट केला का एक गाणं पाठवलं होतं त्यामध्ये इतकी चुकीची गाणी ड्री ताण घेतली होती आपल्याला राग आला वहिनी डिलीट करून टाकला नंबर चुकीला माफी नाही मिस्टर संग्राम काय केलं तुम्ही मला एकदा त्याला भेटायचं होतं त्यांच्याशी बोलायचं होतं प्रत्यक्ष बघायचं होतं मिस्टर संग्राम काय केलं तुम्ही डांबऱ्याला एवढंच नव्हे नी मी आहे ना असा खेचून आणतोय त्याला तुमच्या मोर मिस्टर संग्राम मग तुम्ही डमरूला माझ्या समोर आणणार खेचून थँक यू सो मच मिस्टर संग्राम तुम्ही ना मी सांगितलेल्या कामाला कधीच नाही म्हणत नाही म्हणून मला तुम्ही खूप आवडता थँक यू सो मच यू आर सो काइंड पंचायत झाले राव पहिनीनं बोलून बोलून नंबर देतो म्हणून खोळ्या डमरू सिंगला कुठं शोधायचं अच्छा विचारतोय हा नाहीतरी ते खुळ दिसभर गाळ्यात बसून गाणीच ऐकते हा बोला मालक
तुला माहिती करते येड नाही मी फक्त तुम्हालाच ओळखतो तू जाता आता मला येडा म्हणतोय सॉरी सॉरी तुम्हाला येडा नाही बोललो मी फक्त तुम्हाला ओळखतो असं बोललो बोला ना काय झालं त्या खोळ्याला शोधून काढायचंय डमरू सिंगला कोण तो बाथरूम सिंगर हा डमरू सिंग तो कशाला पाहिजे तुम्हाला तुला काय करायचंय हा खोळ्या त्याच्याबद्दल जेवढी माहिती तेवढी सांग चाल पटपट सांगतो सांगतो पण आधी 50 द्यावे लागतील तुझ्यात पगार नको येऊ तुला हा जा नाही सांगत नाही सांगत तर डमरू सिंगची माहिती वगैरे जा अरे तू रुसतो काय सांगितलं काय कर तू तुला कधी तरी नाही म्हणलं का मी 50 द्यायला हा म्हणलं का मग चल सांग चल मग तो कसा दिसतो कसा बोलतो कसा राहतो कसा वागतो कसा गातो नाही कसा गातो ते नको सांगू त्याच्या परिस कोल्हापुरातली मेंढर बी लय भारी वरडतात कसं आहे ना संग्राम शेठ तो कसा दिसतो हे आजपर्यंत कोणाला माहितीच नाही त्यामुळे तो कसा वागतो कसा राहतो हे कोणीच सांगू शकत नाही म्हणजे तो कसा दिसतो हे बी सारी तुला माहित नाही काय कामाचा नाही राहतो काय कामाचा नाही आता हा भाजीचा धंदा सोडून त्याला हुडकत बसू नाहीतर कोणाला माहितीच नाहीये तो कसा दिसतो त्यामुळे कोणाला पण तुमच्या समोर उभा केलं तरी तुम्हाला कळणारच नाही आणि तुमचा भाजीचा पैसा खाल्लाय मी त्यामुळे मी असा करणार नाही करू बी ना ग हा नाही तर 50 ऐवजी 50 वेळा बुकलून काढेल तुला समजलं काय चाल ठेव फोन काय ऐकतोय काय ऐकतोय गाणी कोणाची डमरू सिंगची लय फेमस आहे ना तो लई फेमस आहे सध्या तू भेटलाय त्याला अहो मीच काय कुणीच भेटलेलं नाहीये त्याला पाहिलंच नाही कुणी तर तो ना त्याची सगळी गाणी अंधारात बसून गातो त्याला पाहिलं नाही पण त्याचं एक ना एक गाणं आहे माझ्याकडे काय म्हणतो हो चल तुझी भेट घालून देतो चल कोणाशी डमरू सिंगशन कोणाशी तवा चल चल बस चल बस 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 दिस इज नॉट फेअर यार सिर्फ एक दिन के लिए तू मुंबई आई है अरे नहीं रे शालू मैं क्या बम्बई घूमने नहीं आई मैं तो म्यूजिक कॉन्सर्ट के लिए आई हूँ ओह माय गॉड तू सिंगर कब से बन गई वो भी डायरेक्टली कॉन्सर्ट अरे नहीं रे शालू मैं क्या गाती नहीं मैं तो मेरे फेवरेट सिंगर डमरू सिंह के कॉन्सर्ट में आई हूँ हाँ व्हाट डमरू सिंह द डमरू सिंह हाँ वो तो मेरा भी फेवरेट सिंगर है यार तू जा रही है उसके कॉन्सर्ट पे हाँ? मैं भी आती हूँ चल सॉरी शालू सारे टिकट बुक हो चुके हैं हाँ? तुझे पता है मुझे भी कैसे मिला क्योंकि मैं उनको पर्सनली जानती हूँ हाँ डोंट टेल मी तू उसे पर्सनली जानती है ओह माय गॉड यार लेकिन मैंने तो सुना था उसको किसी ने नहीं देखा है तूने देखा उसको फिर क्या कैसा दिखता है रे वो एकदम हैंडसम होगा ना एकदम स्टाइलिश होगा ना अरे शालू तुझे क्या बताऊं स्टाइल का दूसरा नाम है डमरू सिंह और पता है उसके गॉगल पहनने का स्टाइल है उसकी पगड़ी पहनने की अदा है और वो चलता कैसे पता है पहले एक पैर फिर दूसरा पैर हाय मर जावा शालू रियली देख उसकी और मेरी अदा सेम टू सेम है मैं भी ऐसे ही चलती हूँ पहले एक पैर फिर दूसरा ओ शालू वैसे नहीं मतलब पहले बाया पैर फिर दाया पैर हाय काश मैं एक बार डमरू सिंह को मिल पाती मुझे मिलना हे तू उसे पर्सनली जानती है ना हाँ अरे तो प्लीज उसको यहाँ पे लेके आना मुझे उसे मिलना है रे एक बार प्लीज थोड़ी देर के लिए तू क्या पागल हो गई क्या अरे डमरू सिंह ऐसे किसी के भी घर नहीं जाता हेलो तू मेरे घर को किसी का भी घर कह रही है ऐसा मत कर रहा प्लीज उसको यहाँ पे लेके आना प्लीज अगर तू नहीं लेके आई ना तो मैं हाय रब्बा तो क्या नहीं कुछ नहीं अगर तू नहीं लेके आई तो मैं समझूंगी तू झूठ बोल रही है शालू ऐसा नहीं है ऐसा ही है ओके ओके मैं ना फुल्ली ट्राई करती हूँ डमरू सिंह को यहाँ लाने के लिए थैंक यू डार्लिंग ओह माय गॉड चल मैं भी निकलती हूँ बहुत लेट हो गया है हाँ लेकिन वो याद रखना ओके मैं निकली अगर डिले के
माझा डमरू सिंग माझ्या घरी येणार. मैं निकली अगर दिल के रिश्ते पर सड़क पे. नमस्कार. किवोड़ जी बोलिए जी. मैं ये संग्राम शेड़ बाग मारी. अच्छा जी, मैं आपको नहीं पहचानती. एक बार डाल. हाँ जी. नहीं नहीं, म्हणजे म्हटलं तुम्ही पहचानते नाही, लेकिन मैं ओळखता आहे तुमको. हाँ जी. कारण तुम्ही लई बेस्ट आहे. थैंक यू जी. बेस्ट तो मैं हूँ ही, पर आपको कैसे पता कि मैं बेस्ट हूँ जी? ते तुम्ही शालिनी जी मैत्रीण नाव का? शालिनी तो समझ बेस्ट दास्ता ही एक नवरा सोडू. क्या कहा? नहीं कुछ नहीं, कहीं नहीं. मतलब असं तुमच्याकडे एक काम होतं, तुम्हीच वो काम कर सकती है क्योंकि तुम्ही बेस्ट आहे. हाँ जी, बैस तो मैं हूँ ही. एक बार पता है क्या हुआ? मैं निकली अगड़ी लेके रस्ते पर. वोस्टर आओ दिया मुझे साय का काम आए का अधिकारी थी. अच्छा जी. हाँ, वो हम लोग का एक ताजी बाजी संगठन है, मैं उसका अध्यक्ष है. हाँ. वो हमारे सब जो ये है ना भाजी विक्रेतो विक्रेती विक्रेतिया हम सब भाजी विक्रेते है ना, हम सब भाजी विक्रेते है ना, उनको एक कार्यक्रम रखना है डमरू सिंह का, तो उसको लाना इधर. हाँ जी, तुसे क्या बोल रहे हैं, मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा. अरे ये बगा माला एकादम में आप बोलने दो. हाँ, आप मधी मधी अभी बोलना मत. हमारा एक संगठन है ताजी भाजी का, वो भाजी विक्रेते सब हम लोग इकट्ठा है, तो हम सब लोग को डमरू सिंह का एक कार्यक्रम रखना है सिंगिंग का, तो उसको आप लेके आएंगे, हम उसको पैसा भी देंगे, और जो उसको लेके आएंगे उसको भी हम पैसा देंगे. समझ गया? अरे मग मराठी मध्ये बोला ना कि डमरू सिंह कॉन्सर्ट साठी पाहिजे तुम्हाला. तुम्हाला मराठी येतो? हो, समजतो. कधी पाहिजे सांगा. जितने जल्दी चाहिए उतने जल्दी बोल दूंगी, पर मेरे कमीशन का क्या? हाँ देते वाट बघ. हाँ नहीं देंगे, पर खुद बकता देंगे. हाँ बड़ा देना. हाँ हाँ हाँ. चल, मैं निकली अगड़ी लेके रस्ते पर. जवा बघतीस तू माझ्याकडं, हय हय, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. हय 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 हय. वहिनी पण होय होय करतायत, म्हणजे वहिनींना पण डमरू सिंग आवडतो की काय? अरे बापरे. हय जवा. हय 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 हय. असं काय बघताय तुम्ही भाऊजी माझ्याकडं? कसला विचार करताय? गाण्याचा. हा आता मी गात होते त्या गाण्याचा. मला ना भाऊजी काम करताना गाणं गायला लई आवडतंय बघ. म्हणजे तुम्हाला पण तो डमरू सिंग आवडतो? कुठला शिंग? डमरू सिंग. भाऊजी मला तर फक्त तो सोलावणे शिंगवालेच ठाऊक आहे. आमच्या गावाकडे आहेत काय शेंगदाणे मिळतात भाऊजी त्यांच्याकडे. वा 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 वा, 10 रुपयाला एवढी पुढी बघा. ते ठीक आहे, पण डमरू सिंग आहे की नाही? अहो भाऊजी तुम्ही माझा आहे का? एकदा एकदा तुम्ही त्या सोलावणे शिंगाकडनं चणा शेंगदाणे खाऊन बघा, मग तुम्ही या डमरू शिंगाचं नावच नाही घेणार. मी कोणाबद्दल बोलतोय? वहिनी कोणाबद्दल बोलताय? कठीण या डमरू सिंगचं.
त्यांना नवी गाडी घेतली. भिकारी येते त्याच्याकडे कुठं आला एवढा पैसा? मग गाडी कोणाची आहे? हा कोण आहे? हॅलो जी, डमरू सिंग आ गए है. शिंग येऊ दे नाही तर कोणाला झिंग येऊ दे. आपण कोणाच्या बाला घाबरत नाही आपल्या सोडून. अरे तुझे क्या बकवास कर रहे हो जी. अरे वो डमरू जी, वो सब्जी वाला प्रोग्राम नहीं का? हाँ, देखिए उनकी अच्छी से खातिरदारी करना, उनको स्पेशल ट्रीटमेंट देना, हाँ लस्सी विस्सी पिलाना. मारके मलाई मारके भुकलूनच मारतोय आता त्याला. ले येडो होईल बघा तो आणि वहिनी बी. और मेरा वो कमिशन? हाँ देतोय तुला, वाट बघ. और सुनिये ना, मैं क्या कह रही थी. आता गोष्ट सांगितली तर कमिशन तुझ्या बापाला पण देणार नाही सांगतोय. हा मैं निकली अकडे लेके रस्ते पर सड़क पर. रख दो. मराठी ते डमरूला अभिमान मुंबईचा. नमस्कार, संग्राम शेड वाघमारे. तिकडून मी इकडे कशा पाय बसले. नमस्कार डमरू सिंग, संग्राम शेड वाघमारे, ताजी भाजी संगत. हा उघडा. नमस्कार. चांडी, तू डमरू सिंगचं लेटेस्ट गाणं नाही ना ऐकलं अजून? काय बोलतो तू? ऐकलं नाही? अरे कालच मिळालंय मला, देतो. मला शेअर कर. काय रे तुमचा डमरू सिंग, कसली गाणी गातो? कसली गाणी गातो? मी ऐकली नाही अजून डमरू सिंगची गाणी. शी, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. चेअरमन पदाचा राजीनामा द्या तुम्ही. मॉन्टी, कोण माणूस आहे? आपल्या सोसायटीत नव्याने राहायला आलाय का? तुम्ही ओळखलं नाही त्यांना? अजिबात नाही. बस एकच नंबर. आता शालू वहिनी पण नाही ओळखणार. म्हणजे मी आलो एक मिनिट. हा अरे मला भास होत आहेत का? खुशकी, मला सगळीकडून डमरू सिंगचा आवाज येतोय. डमरू वाजल्याचा. ए, आता डमरूचा आवाज बेल सारखा यायला लागला. तू जरा बावळडेस का? बेल वाजते, बेलचा दरवाजा उघड. हो का? आय एम रिअली व्हेरी सॉरी. उघड ना दरवाजा, माझं लक्षच नव्हतं. तू उघड, मी काम करतोय. मी पण काम करते, गाण्याची प्रॅक्टिस करते मी. तू ज्याची प्रॅक्टिस करतेस ना, त्याला ओरडण्याची प्रॅक्टिस म्हणतात. आणि ती करण्याची गरज नसते, लहानपणापासून सगळ्यांना ते येत असतं. त्या दरवाजा उघड जा. तुला ना डमरू सिंगचं महत्व कधीच कळणार नाही पुष्की. नकोच कळायला. येस. एक्सक्यूज मी, कोण हवे आपल्याला?